गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेला झनकार नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानात साजरा झाला. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत दांडिया रासला रसिकांचा चांगला प्रतिसाद या नवरात्र उत्सवाला लाभला असून प्रत्येक दिवशी उत्कृष्ट दांडिया रास करणाऱ्यांना आकर्षक अशी बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी मित्र मंडळ यांच्या वतीने झनकार नवरात्रोत्सव 2024 बक्षीस वितरण समारंभ शुक्रवारी झाला. यामध्ये सिद्धी आंग्रेने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले असून तिला माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते स्कूटी देऊन गौरवण्यात आले. या उत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक राजू सोनी, अजय बहिरा, तेजस कानपिळे, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, संजय जैन, चिटणीस अमरीश मोकर, उद्योजक मंगेश परुळेकर, शहर उपाध्यक्ष अमित ओझे, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव यांच्यासह पदाधिकारी, रहिवासी आणि दांडिया रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बहुत जबरदस्त, बहुत जबरदस्त. इतने बारिश में भी आज आप ऐसे नाचे हो ना, सच में दिल खुश हो गया. जिस तरीके से यहाँ पे ये सभी सुमित झुंझारराव, उनका सारा उनका ग्रुप यहाँ पे जो मेहनत करके ये सब कुछ खड़ा करते हैं, वो मेहनत है ना, आज आपकी वजह से वो एकदम वसूल हो गई है. जबरदस्त, आप सबको सैल्यूट. जो आप कर रहे हैं उसकी वजह से ये सारा जो मेहनत है, इसके आगे भी ऐसी मेहनत जारी रहेगी. आप भी ऐसे एंजॉय कीजिए, एक साथ आइए और पनवेल का नाम भी बड़ा कीजिए. इसके लिए तो इतना सब कर रहे हैं और ये सब करते हैं. ये सब क्यों, एक सब किनकी वजह से हो रहा है, तो एक ही प्रशांत दादा, प्रशांत दादा, प्रशांत दादा और प्रशांत दादा. गेली अनेक वर्ष मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं इथे खेळण्याचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि पाऊस येऊन कधीतरी आपल्याला नवरात्रोत्सव आणि गोविंदा अशा दोन सणांची एकत्र आपल्याला या ठिकाणी आठवण करून देतो. पण मला खरोखर मनापासून आनंद आहे आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना, सुमित झुंझारराव आणि आमच्या सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना मनापासून आनंद आहे की कुठल्याही पद्धतीनं कुरबूर तक्रार न करता तुम्ही अतिशय आनंदानं या महोत्सवामध्ये उत्सवामध्ये सहभागी होता. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी परेश ठाकूर असतील, अनिल भगत असतील, राजू सोनी आहेत किंवा त्यांच्या बरोबरीनं अनेक आमचे सर्व नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी होतात आणि यात चांगलं आयोजन व्हावं यासाठी या प्रयत्न करत असतात. मी या सगळ्यांचंच या निमित्तानं मनापासून आभार व्यक्त करतो. अनेक लहान लहान मुलं आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व पालक पावसात भिजत आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला. मी आम्हा सर्वांच्या वतीनं तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो, तुम्हाला त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद देतो. तुमच्या सगळ्यांच्या सहभागानं हा गरबा अधिकाधिक लोकांना आकर्षण वाटणारा आणि लोकांना पसंत पडणारा असा ठरत राहो यासाठी देवी मातेच्या चरणी प्रार्थना करतो. आपणा सर्वांना देवींना उदंत आयुष्य द्यावं, चांगलं आरोग्य द्यावं आणि आपल्या सगळ्यांच्या परिवारामध्ये सौख्य समाधान.